अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार बाळांनो, आज आपण आहे ना कुरकुरीत कोथिंबीरच्या वड्या बनवूया. सध्या ना कोथिंबीरचा सीजन चालू आहे, बाजारात खूप कोथिंबीर विकायला येते ताजी ताजी. आणायची बनवायच्या वड्या अशा, ह्या काही 2-3 दिवस राहतात, खराब होत नाही. कोथिंबीरच्या वड्या बनवायला खूप सोप्या आहेत, मी तुम्हाला बनवून दाखवते. आता आपण वड्यासाठी वाटण वाटून घेऊ. तुम्ही ताटलीत वाटण काढलंय, 2-4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 2-4 लसणाच्या पाकळ्यात, आणि थोडं मीठ घेतलंय, 1 चमचा जिरे घेतलेत, 1 चमचा वावा घेतलाय. आता ही वाटण आहे ना मिक्सरला वाटून घेऊ, याच्यात बिलकुल पाणी नाही घालायचं. असं वाटण वाटून घातलं ना वड्याला, मग वड्या लय भारी लागतात खायला. ह्या पण मी वाटण वाटून घेतलंय, वाटण आपण परत काढून घेऊ. मी हिरवीगार कोथिंबीर निसून घेतली, साधारण 1 गडी कोथिंबीर आहे. मी हिला निसली आणि स्वच्छ धुतली आणि कोरडी करून घेतली. आता ही कोथिंबीर आपण वाटणात घालू. आता या मी वाटीत तीळ घेतले, आता 1 चमचाभर तीळ घालू या वाटीत, याच्यात कोथिंबीरीमध्ये. थंडीच्या दिवसात ना हे तीळ आहेत ना आपल्या शरीराला खूप चांगले असतात खायला. आता ह्या वाटीत 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली, याच्यात टाकू. ह्या वाटीत 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं, हे बी घालू याच्यात. तांदळाच्या पिठामुळे ना आपल्या वड्या कुरकुरीत होतात. आता ह्या वाटीत 1 वाटी बेसन पीठ घेतलंय, हे बी घालू याच्यात. आता या ट्रे मध्ये मी तेल घेतलंय. आता ही आपल्याला वड्या थापायच्या ना याच्यात, मग तेल चोळून घेते ट्रेला. आणि वड्या आपल्या थोड्याच आहेत म्हणून 1/2 भागात चोळून घ्यायचं. तुमच्याकडे ट्रे नसला ना, तुम्ही एखादं ताट घ्यायचं, त्याला तेल लावून घ्यायचं तरी चालेल. आता याला चांगलं मिक्स करून घेऊ. याला काही मळायला पाणी नाही लागत, थोड्याच पाण्यात मळल्या जाते. असं कोयड्यात मिक्स केलं ना मग सारं एक जीव मिक्स होत. आता मी याच्यात थोडं थोडं पाणी घालते आणि याला मळून घेते. पाणी आहे ना अंदाज घ्यायचा आणि मग टाकायचं, नाही तर लई गपकणी घातलं ना तर पीठ पातळ होईल. आणि पीठ आहे ना चांगलं घट्ट मळून घ्यायचं. ह्या पास मी कसं पाणी घालते असंच मळायचं पीठ. आता मी वड्याचं पीठ मळून घेतलंय, लई पातळ नाही मळायचं, असंच मळायचं. आता याला थापून घ्यायचं ना आपण ट्रे मध्ये घालू याला. आता याला मी थापून घेते आणि थोडं असं जाडसरच थापायचं, लई पातळ नाही थापायचं. आता आपल्या वड्या थोड्या आहेत ना म्हणून 1/2 ट्रे मध्ये थापून घेतलं याला. हे पा मी याला असं थापून घेतलं, याला कडणी बी असं चांगलं सारखं करायचं, मग चांगल्या चौकणी वड्या कापता येतात. आता मी कडईमध्ये 1 गल्लासभर पाणी ठेवलंय, त्या पाण्याला चांगली खणखळून उकळी आली. मी काही याच्यात तेल नाही ठेवलेलं, आपला ट्रे मोठा आहे ना, वरची वर बसलाय. आता याच्यावर घट्ट झाकण ठेवू, मग बिलकुल वाफ जाणार नाही. गॅस मी फुल केलाय, 10 मिनिटातच आपल्या वड्या उकडतील. तुम्हाला आहे ना माझा काळा मसाला आणि तरीची लाल मिरची घ्यायची असेल तर या नंबरवर व्हॉट्सअप करा. आतापर्यंत आहे ना लई बाळांनी मसाले घेतले, त्यांना खूप आवडले, तुम्हाला पण आवडते, तुम्ही बी घ्या. ना हे मसाले माझ्या खर्चाने गरपच मिळते. तुम्हाला हे मसाले कसे वाटले मला नक्की नक्की सांगा बर का. झाले तर आपण झाकण काढून घेऊ. हे पा आपल्या वड्या छान उकडल्यात, बोटाला बी चिकटत नाही पीठ, याच्यावर समजायचं का आपल्या वड्या उकडल्यात. आता हे ट्रे बाहेर काढून याला थंड करू. आपल्या वड्या थंड झाल्यात, आता यांना कापून घेऊ. अशा वड्या थंड झाल्या ना मग व्यवस्थित कापायच्या अशा, मग चांगल्या निघत्यात.
मी आता अशा सगळ्या चौकणी वड्या कापून घेणार आहे. आता हे उभं कापलंय, आता आडवं कापून घेते. आता वडे आपण काढून घेऊ. आता मी यांना काढून घेते. का छान झाल्यात आपल्या वड्या, मस्त उकाडल्यात. आता मागून पुढून छान उकाडल्यात. आता अजून एक वडी काढून दाखवते. आता ही बी वडी किती छान झाली. हो का, मागून पुढून मस्त झाल्यात आणि उकाडल्यात बी चांगल्या. आता अशाच वड्या काढून अशा डब्यात भरून फ्रीज मध्ये ठेवायच्या आणि जेवताना गरमागरम तळून खायच्या. दोन तीन दिवस राहत्यात वड्या, खूप छान होत्यात. का ही पण किती छान झाली. आता तवा गरम आहे, आपण दोन पाळ्या तेल टाकू याच्यामध्ये. मी या वड्यात ना कमी तेला तळणार आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही भजावानी सुद्धा तळू शकतात. मी या वड्या लोखंडी तव्यात तळणार आहे. खूप खरपूस तळल्या जातात आणि या वड्यात ना खायला पण लय चवदार लागतात. आता या तेलात आपण एक चमचा भर तीळ टाकू. आता याच्यात वड्या ठेवू. वड्या तळतानी ना गॅस एकदम बारीक करायचा, लोखंडाचा तवा आहे ना, नाही तर वड्या जळतील. लोखंडी तवा आहे ना आपला, असा फुल जर गॅस केला तर वड्या जळतील. 2 मिनिटं झालीत, आपण यांना पलटी करू. पाच छान लाल रंगावर तळून राहिल्यात. आता अशाच प्रकारे आपण बारीक गॅसवर या वड्या तळून घेऊ. हे पा, आपल्या सगळ्या वड्या लाल रंगावर तळल्यात. पा किती खरपूस तळल्यात आणि लय कुरकुरीत झाल्यात. पा किती छान लाल रंग आलाय आपल्या वड्यांना. तुम्ही या गरमागरम वड्यात ना वरण भाताबरोबर खा, खिचडी बरोबर खा, मसाले भरा भाताबरोबर खा, लय भारी लागतात खायला. आता आपण या वड्या सगळ्या ट्रे मध्ये काढून घेऊ. मी पण या अशा लोखंडी तव्यामध्ये वड्या तळून खाऊन पा, खूप चवदार लागतात. बाळांनो, तुम्ही पण अशा गरमागरम कोथिंबीरच्या वड्या बनवा आणि खा. आणि तुम्हाला माझ्या वड्या आवडल्या असल्या ना तर लाईक करा आणि शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. घंटीचं बटन दाबायला विसरू नका बरं का. असा खेळा, खूप खूप मजा करा आणि आजीबाईच्या कोथिंबीरच्या वड्या बनवून खा. आज मी तुम्हाला वाफेवरल्या वड्या बनवून दाखवल्या. एक दिवस तुम्हाला बिना वाफेवरल्या वड्या बनवून दाखवणार आहे. वड्या तर बनवायला खूप सोप्या आहेत. तुम्हाला जर त्या वड्याची रेसिपी पाहिजे असली ना तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, मी तुम्हाला बनवून दाखवीन. चला आता भेटू पुढच्या रेसिपीला.